नमस्कार, आवाज न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। आता राज्यातला जो लॉकडाऊन आहे तो 15 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। कडक निर्बंध सुद्धा घालून देण्यात आलेले आहेत। राज्यातील कोरोनाची परिस्थिती जी आहे ती गंभीर बनलेली आहे। ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आता आपल्याला जाणवताना दिसतोय। वैद्यकीय यंत्रणेवरती मोठा ताण आलाय आणि खरं तर ठिकठिकाणी आता कोविड सेंटर उभारायला नर्सिंग स्टाफचा खरं तर त्याचा अभाव सुद्धा आपल्याला दिसून येतोय। खरं तर याच पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून सुद्धा आता कडक बंदोबस्त करण्यात येतोय। जे विनाकारण नागरिक फिरतायत त्यांची अँटीजेन टेस्ट केली जाते। आपण माझ्या बाजूला देहू रोडची काही फुटेज पाहतोय, माझ्या बरोबर जोडून आहेत आमचे प्रतिनिधी इम्रान शेख। इम्रान जी, काय परिस्थिती आहे? तर एकंदरीत आपण सर्वांनाच माहिती आहे की जी कोरोनाची परिस्थिती आहे ते दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। जे कोरोनाचे रुग्ण आहे ते वारंवार वाढत चाललेले आहेत, त्यामुळे सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आलेले होते। मात्र लॉकडाऊन सुद्धा सरकारकडून वाढवण्यात आलेला आहे, 15 दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। आणि पोलिसांनी सुद्धा हे जे आकडे वाढत आहे हे आकडे कमी करण्यासाठी कंबर कसलेली दिसतेय। ठिकठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्त केला जातोय। विनाकारण जे नागरिक बाहेर फिरतायत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, त्यांच्या अँटीजेन टेस्ट केले जातोय। जर का ते त्यांचे टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवला जातोय। आपण पाहू शकता सध्या मी आहे देवरोड येथील सवाना चौकामध्ये। देवरोड पोलीस चौकीच्या समोर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावलेला आहे। इथं अधिकारी उपस्थित आहे आणि जे बाहेर फिरतात विनाकारण त्यांना थांबवलं जातोय, त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई केली जाते आणि त्यांचे अँटीजेन टेस्ट सुद्धा केले जाते। आपण पाहू शकता हे चित्र, हे चौकामध्ये पोलीस थांबलेले आहेत। भरपूर लोकांना इथं थांबण्यात आलेलं आहे। एक एक करून या लोकांची अँटीजेन टेस्ट केली जाते आणि यांना जे अधिकारी आहेत ते पुष्प सुद्धा देत आहेत ते बाहेर फिरू नये म्हणून। आपल्याला काही नागरिकांच्या प्रतिक्रिया, पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांच्या काही प्रतिक्रिया मिळू शकतात का इम्रान? येस सर, नक्कीच मी प्रयत्न करणार आहे एका नागरिकासोबत बोलण्याचा। क्या है कि आप बाहर क्यों निकले थे? सर, पेशेंट को डब्बा देने आया था मैं। तो आपको यहाँ कहाँ पे रुकाया गया है, क्या बोले? अच्छा, आपका टेस्ट किया गया? और क्या किया गया? ये फूल आपके पास कहाँ से आया? पीआई से आपने फूल दिया और क्या कहा आपसे? सर, अशा प्रकारे हे जे बाहेर फिरणारा नागरिक आहे यांनाही। तर आपण बघतोय की आता पुण्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसतोय। जे विनाकारण बाहेर फिरतायत त्यांची अँटीजेन टेस्ट सुद्धा केली जाते, पोलिसांकडून त्यांना गुलाब पुष्प सुद्धा खरं तर दिलं जात आहे। तर नेटवर्क नसल्याने कट झाला होता। अशा प्रकारे आपण पाहू शकता, अशा प्रकारे आपण पाहू शकता इथे नागरिकांची नाव नोंदणी केली जात आहे आणि त्यांचे अँटीजेन टेस्ट केले जात आहे। एकंदरीत आपल्या सोबत इथे अधिकारी सुद्धा आहेत, आपण अधिकारी सोबत बोलायचा प्रयत्न करणार आहात। खर तर पीआय सर आहेत इथे उपस्थित, आपण त्यांच्यासोबतच बोलूया। एकूणच जो काही बंदोबस्त आहे तर खर तर त्याबाबत आपण जाणून घेऊया। बाकी मला जे लोक बाहेर पडतायत खर तर काय कारण सांगून ते बाहेर पडतायत? तर लोकांनी कार्डच यांच्याकडे आपण सांगू शकतो की यांच्याकडे अख्खा कार्डांचा पिटारा आपण म्हणू शकता, कारण वेगवेगळी कारणं दिली जाते। आता एकाने कारण आता सुद्धा दिलेलं आहे की मी पेशंटला ऍडमिट करण्यासाठी आलो होतो आणि कोणत्या पेशंटला, तर कोरोना पेशंटला तो ऍडमिट करण्यासाठी बाहेर पडला होता असं त्याचं कारण होतं। पण नेमकं तू बाहेर का पडला, अधिकाऱ्याने त्याला असा प्रश्न विचारला असता
तो त्याच्याकडे उत्तर नव्हतं. काही लोक म्हणतात आम्ही पेशंटला डबा जायला गेलो होतो, काही म्हणतात आम्ही मेडिकलमध्ये चाललोय. म्हणजे अशी जे कारण आहे शिल्लक कारण सांगून लोक म्हणजे पळवाट काढायचा प्रयत्न करत आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने इथे कंबर कसली दिसते, त्यांची कसून चौकशी केली जात आहे आणि भरपूर जे लोक आहेत त्यांची अँटीजेन टेस्ट केली जात आहेत. एकंदरीत आपण म्हणू शकतो की पोलीस इथं गांधीगिरी सुद्धा म्हणजे निभवत आहेत, गांधीगिरी सुद्धा वापरत आहेत. त्यांना पुष्पा दिला जातोय, घराच्या बाहेर पडू नको आणि मास्क वापर आणि घरातच राहा असं त्यांना निर्देश दिला जातोय. खरं तर आपण इथं पाहू शकता देवरोड शहरचे पोलीस निरीक्षक सुद्धा इथे उपस्थित आहेत, मात्र ते काही कामात व्यस्त असल्यामुळे आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा थोडा प्रयत्न करणार आहोत. तेपर्यंत आपण हे पाहू शकता सर, इथे भरपूर नागरिकांना इथे अडवण्यात आलेलं आहे, थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यांची टेस्ट सुद्धा केली जात आहे. नागरिक मात्र टेस्ट करण्यासाठी घाबरत आहेत, ते माघार घेत आहेत. तरी पोलिसांकडून त्यांना नम्रपणे सांगून आणि जे विनाकारण फिरत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून हे मोहीम राबवली जाते. तर आपण बघतोय की आता 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे आणि खर तर याच पार्श्वभूमीवरती आपल्याला कठोर निर्बंध आणि पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त सुरू असल्याचं दिसून येत आहे. आपण मॅडम सोबत बोलणार आहोत, मॅडम सुद्धा टेस्ट करणार आहे. मॅडम सुद्धा इथं काय म्हणणार, आपण कशा प्रकारे इथं टेस्ट करत आहे, काय मोहीम राबवत आहे? म्हणजे ऑन दी स्पॉट जे लोक फिरत आहेत त्यांचा आपल्याला टेस्टचे रिझल्ट लगेच मिळतो. सर आपण इथं पाहू सुद्धा शकता की एक नागरिक आहे तो टेस्ट करायला राजी नाहीये, तो प्रशासनासोबत शासनाच्या लोकांसोबत तो वाद घालतोय, टेस्ट करायला अजिबात तो तयार नाही. एकंदरीत आपण असं म्हणू शकता तो घाबरला सुद्धा आहे त्याच्यामुळे. पण घाबरून न जाता हे टेस्ट करणं म्हणजे एक साधारण माणसाला हे गरजेचं आहे. जर का हे टेस्ट जे आपण पाहतोय की आता पोलीस प्रशासनाबरोबर नागरिक हुज्जत घालताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. इम्रान आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का, कशा पद्धतीचा त्या ठिकाणी बंदोबस्त सुरू आहे? अगदी सर, देवरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या सोबत इथे आहेत, आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तर काय म्हणणार, आपण कशा प्रकारचा बंदोबस्त केला आहे आणि काय मोहीम राबवत आहे आयोजित केलेली आहे आणि लॉकडाऊन आहे त्यांचा नियम न पाळता काही जण काही काय काम नसतात जे हिंडतात त्यांची या ठिकाणी आपण टेस्ट चालू केलेली आहे. सर आपल्या तर्फे पुष्प सुद्धा दिला जातो नागरिकांना, तेही आपण कुठे जातो बरोबर आहे. जे लोक काही काम नसताना सुद्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये असे जे तिकीट फिरतात त्या ठिकाणी आपण कोविड टेस्ट करून त्यांना एक गुलाबाचं पुष्प देत आहोत. आता नागरिक जे इम्रान नागरिक जे बाहेर पडत आहेत ते काय कारण सांगून बाहेर पडत आहेत, पोलीस प्रशासनाशी आपल्याला हुज्जत घालताना सुद्धा दिसत आहेत. लॉकडाऊनचे नियम येथे पाळावात आणि लॉकडाऊनच्या वेळेत बाहेर व्यवहारात असं फिरू नये त्याच्यामुळं संसर्ग हा वाढला जाईल आणि त्याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होईल. अगदी सर, सर जसं आपण पाहतोय आम्ही की एक तासभर झाला इथे बंदोबस्त चालू आहे, नागरिक काय कारण देतात सर बाहेर पडायचं, कारण काय सांगतात नागरिक? नागरिकांची कारण समर्पक असं नसतं, जे तो आपलं मेडिकल सांगतो गोळ्या आणायला चाललो, हे आणायला चाललोय, ते आणायला कोण होतो किराणा आणायला चाललो. जर 11 वाजेच्या नंतर आहे तर किराणाचा संबंध येत नाही, तर त्याचं विसंगत उत्तर देत आहेत. त्या अशा लोकांना आपण बाजूला काढून त्यांची टेस्ट करीत आहोत.
सर अजून एक आपण पाहिलं की काही नागरिक प्रशासनासोबत पोलिसांसोबत हुज्जत सुद्धा घालत आहेत, ह्याच्यावर आपण काय म्हणतो? काही लोकांना काय होतोय टेस्ट करायची वेळी त्यांना वाटतं की आपल्याला पण हा कोरोनाचा प्रादुर्भाव होईल, याच्यावर काय काय भेट असतात आणि त्यांना विरोध करतात, त्यांचं ते अज्ञान आहे, त्यामुळे काय काय हे नाही, पण त्यांचं अज्ञान आहे की आपण जरी टेस्ट केली तर आपल्याला हे होईल असं. अगदी सर. आकाश सर, जर जसं आपण पाहिलं देवरोडचे पोलीस निरीक्षक सोंडे सर हे आपल्यासोबत होते, यांच्यासोबत आपण बोललो आहे, आणि जसं सर म्हटले काही सुज्ञानी जे लोक आहेत ते आपली चाचणी करून घेत आहेत, कोरोनाची चाचणी ते करून घेत आहेत एकंदरीत, आणि याशिवाय जे अज्ञानी लोक आहेत ते औषध घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे जे मोहीम पोलिसांकडून राबवण्यात आलेली आहे, खरं तर ही मोहीम आपण असं म्हणू शकता की हे लोकांसाठी हितकारक आहे. लोकांनी एकंदरीत जे लोक बाहेर पडतात त्यांच्यामुळे बहुतेक रुग्णसंख्या जी आहे त्याच्यामध्ये वाढ होतीये. ती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी आणि प्रशासनाने हे कडक निर्बंध घालणे हे अतिशय गरजेचे आहे. आपण बघतोय की आता एकूणच काही कारण सांगून नागरिक जे बाहेर पडतायत आणि आपल्याला दिसतंय की आता एकूणच दिवसेंदिवस रुग्णसंख्या जी वाढत आहे, नागरिक अत्यावश्यक कारण सांगून बाहेर पडतायत, पोलिसांची हुज्जत घालतायत. सर, हे जे रुग्णसंख्या खरोखरच आटोक्यात आणायची असेल तर नागरिकांनी सुज्ञान होणं गरजेचं आहे, नागरिकांनी स्वतःची जबाबदारी घेणे हे खूप गरजेचं आहे सर. कारण विनाकारण बाहेर पडणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे हे म्हणजे अक्षरशः असं आहे की कोरोनाला स्वतःहून निमंत्रण देणे. नागरिकांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.